कृष्णा जी भाई साहब अजून तुझी साफ सफाई चालू आहे? झालं. अरे फुलं आणलीस का? ठेवली. बर मच्छिंद्र. हॅलो बाई साहेब. अरे हळूहळू मच्छिंद्र, तुला रात्रीचं दिसत नाही. आता दिवसाही दिसायचं बंद झालं. नाही पथक नाही. हे बघ कुमार अजून उठलेला नाही, त्याला उठव तोर मी देवीचं दर्शन घेऊन येते. होय. आई जगदंबे रक्षण कर. कुमार साहेब. आओ कुमार साहेब. कुमार साहेब आओ उठा की. तसं नाही उठायचं. उठी उठी गोपाला, उठी उठी गोपाला, पूर्व दिशेला पाठ झाली गुलाल उधळीला. उठा उठा मच्छिंद्र. ए मच्छिंद्र. काय आई साहेब? अरे कुमार अजून उठला नाही. अहो ते कसलं उठत्यात. अहो हे बघा लाताचं कसं शिक्का उठवला गालावर. अरे रामशिवा काय करतात इकडे? अरे हे बघ वरती जा सगळे आणि कुमारला उचलून आणा बघू खाली. जा लवकर. चला चला चला.
चला 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 उठा अगोदर पांघरून काय असं रे काय करतोस लहान आहेस का तू आता मी लहानच आहे मग 7 वर्षाचा मुलगा म्हणजे लहानच असतो कुमार शहाणा ना तू जा आंघोळ करून नाश्त्याला ये मी नाही जाणार मी पहिला नाश्ता करणार आणि मग आंघोळ करणार मी जाणारच नाही जा अरे शिवा मच्छिंद्र न्यारी आला उचलून आणि बसवा शावर खाली काय ताई संपला का कुमारचा गोंधळ काय करू भाऊ ह्या मुलाची मला खूप काळजी वाटते अरे कशाला काळजी करते अजून लहान आहे तो अरे लहान कसला येत्या पाडव्याला त्याला दिसावं लागेल अगं पण उपयोग काय त्याचा ताई वयाच्या 7व्या वर्षी अपघात झाला आणि पोराच्या पाठीशी दुखणं लागलं हो ना त्या अपघातानंच त्याच्या आयुष्याचं वाटोळं केलं पण त्यानंतर तो फक्त शरीरानंच वाढला पण वागणं मात्र लहान मुलासारखंच राहिलं अरे साबण गेला डोळ्यामध्ये काय करतोय तुम्ही पाणी थंडोय आणि गरम भाऊ हे पाहिलंस काय ग कुमार साठी मी लॉकेट केलंय वा वा महालक्ष्मीच आहे वा छान आहे सोडा रे त्याला ये राजा ये बस इथं बैस बघू नाही मी इथंच बसणार बर पाण्याखाली उगाच भिजून टाकलं मला बर बर आपण त्यांना मारू हा हे बघ तुझ्यासाठी मी काय करून आणलाय महालक्ष्मीच आहे मला नको अरे देवीच लॉकेट आहे घाल मला नको ना शाळा ना तू पाण्याखाली ओला करून टाकलं असू दे घे आता नाश्ता कर बघू मला तू बोल कुमार असं काय लहान मुलासारखा हट्ट करावा तो किती वेळा तुला सांगितलं मी लहानच आहे म्हणून अगं ताई तो नाही ऐकणार भरव नाही त्याला कुठं बिघडत बर नेट बाईस बघू अरे अरे ताई तुला एक गोष्ट सांगायची विसरूनच गेलो बघ काय रे आपल्या गावामध्ये कलकत्ताहून एक अतिशय नामांकित डॉक्टर आले आहेत मला वाटत त्यांना कुमारला दाखवूया आजवर थोडे का डॉक्टर झाले भाऊ नाही ताई हा चांगला मानस उपचार तज्ञ आहे मी म्हणतो आणखी एक प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे तू नाही ऐकायचा ताई मला एकुलता एक भाचा आहे अरे पण तू काही बोल नको जाता माझा ऐक मी त्या डॉक्टर सिंगची अपॉइंटमेंट घेऊन टाकतो नाव काय तुमचं कुमार तुमचं वय काय 7 वर्ष होय नाही काही अच्छा मला हे सांगा सध्या कोणतं साल सुरू आहे 1965 बरोबर नाही 1965 सालीच त्याला अपघात झाला होता सॉरी मॅडम
ही केस इम्प्रूव होणं अवघड वाटतं. तू अजून लहानच आहेस हो, अगदी माझ्या बबलू सारखा. चल आता शाळेला उशीर होतोय, हे बघ तुझ्या बरोबर खेळायला संध्याकाळी येईल पुन्हा. बोलत चिडवणार आता? नाही रे चिडवणार. चल बर, चल. नमस्कार साहेब. देशमुख कालची रक्कम बँकेत भरली? होय साहेब. गुड गुड गुड. अरे नमस्ते. सलाम सलाम मनमोहन साहेब. बैठो बैठो कासम भाई. और सावकार कैसी चली है सावकारी? मनमोहन जी, अरे गरीबाचे देश मध्ये आमची सावकारी नाही चालली तो दुसरा काय? सलामचा हिस्सा नाही दिला अजून. कमाल करते, तुझा इशा नाही देईल तुम्ही नरक मध्ये जाईल ना. घे बाबा घे, रोख आणलाय मोजून घे. अरे सावकार, आपण नोटा नाही मोजत, आपण माणसं मोजतो. बोल कासम भाई, आपल्या औषध कंपनीचं कसं काय चाललंय? गेला भाई कंपनी हमारे कॉम्पिटिशन में. अच्छा, इसीलिए हमारे माल का उठा नहीं होता. तो एक काम करो ना, गेला भाई का एक इंजेक्शन खरीद लो, वैसा ही डुप्लीकेट बनाओ, सारे बाजार में कम कीमत में बेचो. गेला भाई तम. कमीन सर, ये इनविटेशन कार्ड. हाँ, सावकार कीर्ति कॉलेज गैदरिंग है, आम्ही चीफ गेस्ट आहो, तेव्हा तर गेलं पाहिजे. Thank you.
साले जंगली कबूतर होता थोई 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 नाचल जंगली कबूतर कैसा वो तो टर्की मुर्गी है तू शाला तेला नॉनवेज कशाला बोलते वेजिटेरियन वार्ता करना चुप साले हो तिला काय पब्लिक प्रॉपर्टी समझ लत काय वन मोन तू काय तेला पर्सनल प्रॉपर्टी करते काय त्या वर्षाला मीच मागणी घालणार आहे ऐसा क्यों नहीं करते मनमोहन साहब कुमार से उसकी शादी कर दो काय साले डोकं फिरलं काय तुझं कासम टपाल बुद्ध्यावर शादी नाही 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 मनमोहन वार्ता सुन आयडिया तो बड़ी सारू छे तिच्या बापाला भेटलं पाहिजे उसमें क्या मुश्किल है वो तो अपने कैशियर की बेटी है कैशियर देशमुखांची पोरगी वर्षा अरे वर्षा अगं झाला की नाही डबा हो आले डबा वेळेवर खायचा बर बाई आणि काही शिल्लक ठेवायचं नाही बर घ्या हा तुमचा चष्मा हे पेन किती सेवा करशील माझी उद्या तुझं लग्न झालं की मग पुन्हा काढत लग्नाचा विषय मग नको का लग्न करायला तुम्ही निघा पाहू आता आधीच किती उशीर झालाय तुम्हाला लग्न 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 येतो हा बाबा मी सांगितलेला वस्तू आणायला विसरू नका बर बर नमस्ते ताई साहेब नमस्कार कसा काय सावकार जी काय म्हणते तुमची सावकारी बस ताई साहेब तुमचा आशीर्वाद आहे तो समजा चकोट छे चकोट असणारच देसाई इंडस्ट्रीचं कुरण तुमच्यासाठीच चरायला ठेवलंय ना अगं ताई नडले अडले कामगार स्वतःहून त्यांच्याकडे कर्ज मागायला जातात त्यात बिचाऱ्या सावकारांचा काय दोष नडल्या अडल्या कामगारांसाठी ताबडतोब एक पतपेढी सुरू करा आजपासून खाजगी सावकारी बंद झालीच पाहिजे समजलं नाही पण ताई साहेब या तुम्ही ठीक आहे ताई साहेब जशी तुमची इच्छा कासम आजकाल आपल्या फॅक्टरीत तयार होणारी औषधं तेवढी परिणामकारक नाही आहेत अशी अनेक डॉक्टरांची तक्रार आहे बघताय औषधांच्या किमती आपण वाढवू शकत नाही आणि त्या किमतीमध्ये स्ट्रॉंग औषध देणं परवडणार नाही माझ्या पतीने ही इंडस्ट्री उभी केली ती पैसा कमवून गडगंज होण्यासाठी नाही बेकारांना काम मिळावं आणि देशाच्या औद्योगिक प्रगतीला हातभार लागावा म्हणून समजलं सॉरी सॉरी ताई
आओ कुमार साहब, आओ आओ साइकिल का फिरवता है अभ्यास लेके बसायचं आम्हाला नाही अभ्यास करायचा आम्हाला सायकल चालवायची आहे असं करून कसं चालेल अभ्यास केल्याने माणूस मोठा होतो आम्हाला मोठे व्हायचंच नाहीये आम्हाला छोटच राहायचंय ना अले बापले केवल मुत्त गल्याला पाठी मागे आम्ही देसाई इंडस्ट्री म्हणून बोलतोय हा आग लागली आमच्याकडे लवकर बंब पाठवा लवकर आग तर कुठेच लागली दिसत नाही मग सायरनचं बटन दाबलं कुठे बटन मी खालती केलं आग 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 मालतो कसं मालतो कसं मामा काही थांबा तुझ्या जीवताला अरे 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 झालं तरी काय काय रागवतोस त्याच्यावर अगं कारखान्यात काय गोंधळ घातला विचार त्याला काय रे कुमार काय नाही ग आई मी तिथे एक खोलीत गेलो तर खोलीत एक बटन होत दिव्याच ते बटन होत तर ते मी ओढलं ते ओढलं तर मग ते असा आवाज झाला तर आग 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 कर लोक पळत सुटले तर मग पळत सुटले तर मग मज्जा आली नाही काले मामा अरे पण भाऊ तू त्याला नेलंस का त्यांनी कुठे नेलं त्यांना माहीतच नाही मी आलो ते सांगू नको मामाला मी मामाच्या गाडीच्या डिक्कीत बसून गेलो चुप फार शहाणपणा वाढलाय तुझ ए तुझ्या लाडामुळं आज याची मी मुळीच गय करणार आज याला शिक्षा मी याला कोंडून ठेवणार बात मध्ये बोल नको आईसाहेब चहा आणलाय आईसाहेब तुमच्या डोळ्यात पाणी काय करू रे या पोरासाठी काळीच तुटतंय बघ माझ भूता खेताची तरी बाधा झाली नसेल ना कुमार साहेबांनी कसलं भूत आणि कसलं काय आपल्या नशिबाची भोग म्हणायचे माझ्या ओळखीचा एक मांत्रिक आहे तुम्ही म्हणत असशिला तर त्याला दाखवूया एकदा कुमार साहेबांनी खर तर असल्या गोष्टीवर माझा विश्वासच नाही पण माझ्या पोरासाठी मी काही करायला तयार आहे मच्छिंद्र आजच बोलावून घे त्याला त्याला तरी दाखवूया भाऊल कोण आहे तू साला चमुंडा 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 भोल दे वेताळ भोली भोल दे वेताळ भोली काली काली महाकाली काली काली महाकाली बकुआ पुआ रकुआ सकुआ बकुआ बकुआ कुआ बकुआ 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 या बकुआ मज्जा आली ए पलट पलट
गप स्टॉप ओम रीम 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 काली काली बाह काली ओम बज बज बुट्टी कर दे कट्टी बज बज बुट्टी कर दे कट्टी बज बज बुट्टी बकुआ बकुआ हसून घे हसून घे हसून घे तू ललून घे ललून घे बघतो आता कोण रडतंय ते ओम रीम 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 बकुआ बोल बऱ्या बोलर जातो की नाही या घरात तुझ्या आमच्या घरात ना मी कशाला जाईन तुझं घर का तुझ्या बापाचं घर मग काय तुझ्या बापाचं घर आहे काय का ती माल तू मॉर्निंग दिलून चुप तू चुप काय करते तू चुप करते हा जॉब करतो जॉब फडफड बन चल उठ उठ चल बाहेर चालता हो मी जातो बाहेर ए विदूषक तू ज्याला इथे बसून ला हे मी ज्याला बबलूला दाखवून आणतो गावटी रे माझी इकडा ही तुझी आहे हा माझी आहे ही तुझी आहे आण माझी गावटी इकडा गे पकुवा उठवा उठवा चला चला काय झालं काय याला भूत उलटलं का काय अरे धूप तरी दाखवा त्याला बांधून घालतो तुम्ही तुमच्या पाया पडतो हे भूत माझ्या हात निघायचं नाही मी जातो अहो बकुवा बकुवा अहो बकुवा भाऊ काय करणार आई उपाय व्यर्थ गेला नको देवराया अंत आता पाहू लागली समाधी पांडुरंगा पांडुरंगा आता का बाई काय झालं रडायला तुम्हाला मी भूताभूतांना झपाटलं का काय झपाटलं तर झपाटू दे मला झपाटलं बहिरी ती बहिरी पांडुरंगा बहिरी ती बहिरी पांडुरंगा पांडुरंगा जेवायला चला आओ तुझा हात कुठे आहे भात भात पण केलाय आईला भात नव्ह बाबा हात हात हा हा हे घ्या हात चला उठा उठी 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 मच्छिंद्रा मच्छिंद्रा उठी उठी मच्छिंद्रा चला बसलो वाढ बघूया आण बघ लवकर या बाया सरळ बसा की असं का बसलं भितडाकडे तोंड करून चायला भितड आहे होय असं असते बघ आमच्यासारख्या रात अंधेरीचं अगर रात झाली की घरात लाईट असून आम्हाला काय बी दिसत नाही भाकरी कुठे असं होते बघ कच्चा चुकून आमटीत गेला तुला काय झालं रडायला मी मांजरला मारलं डोंबाल तुमचं थोबाड फुटलं हवं माझं बाई ग असला कसला रात अंधारा नवरा पदरात पडला माझ्या ताई खूप दिवसापासून माया मनात एक विचार येतोय काय रे आपण कुमारचं लग्न चुरकून टाकूया पण हे कसं शक्य आहे भाऊ अगं अशक्य काय अरे कुमारची मानसिक अवस्था तुला ठाऊकच आहे अशा परिस्थितीत त्याचं लग्न करायचं म्हणजे अरे कदाचित लग्न केल्यामुळे तो सुधारण्याची शक्यता आहे आणि असं नाहीच घडलं तर पण मी म्हणतो जाई प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे पण भाऊ त्याच्याशी कोण लग्न करील हे ताई माझ्यावर सोपं माझ्यावर सोपं चल निघतो मी आता बर वर्षा बेटी आलात बाबा हम्म
आज तुम्ही फारच खुश दिसता है बाबा. लॉटरी बिटरी लागली की काय तुम्हाला? अग साधी सुधी लॉटरी नाही, कोट्यावधी रुपयाची लॉटरी लागली. खरंच? होय पोरी. अग ज्या देसाई इंडस्ट्रीज मध्ये आजपर्यंत कॅशियर म्हणून नोकरीला होतो त्या इंडस्ट्रीचा सासरा होणार आहे मी. म्हणजे? मी नाही समजले. अग वेडे, आमचे मॅनेजर मनमोहन स्वतःहून माझ्याकडे आले आणि आपल्या एकुलत्या एक भाच्यासाठी तुला मागणी घातली आहे त्यांनी. नाही, मला नाही एवढ्यात लग्न करायचं. अगं वेडी का खुळी तू? पण बाबा मला मेडिकलला जायचंय, डॉक्टर व्हायचंय. हे बघ, आधी लग्न होऊ दे आणि मग डॉक्टर हो, पण त्याआधी हा फोटो तर बघ. काय बाबा काय हे? गंगू प्रेमात रंगू खुल्लम खुल्लाग, लाडाची गंगू प्रेमात रंगू खुल्लम खुल्लाग. गंगू प्रेमात रंगू खुल्लम खुल्लाग, लाडाची गंगू प्रेमात रंगू खुल्लम खुल्लाग. माझी खुशी तुला मिठीत घेईन अशी ग, ही जवानी वेडी पिशी सर बोलून गाऊ कशी. तुझ्या डोळ्यात माझी खुशी तुला मिठीत घेईन अशी ग. गंगू प्रेमात रंगू खुल्लम खुल्लाग, ए लाडाची गंगू प्रेमात रंगू खुल्लम खुल्लाग. चौघात मी रवी न तुला नथ खाली न राणी तुला. आधी मुहूर्त पग चांगला आणि पळवून नेरे मला. हो चार चौघात मी रवी न तुला नथ खाली न राणी तुला. हो आधी मुहूर्त पग चांगला आणि पळवून नेरे मला. हो सपन मधला खुळे फिरती तसोडा झुल्ला ग, लाडाची गंगू प्रेमात रंगू खुल्लम खुल्लाग, लाडाची गंगू प्रेमात रंगू खुल्लम खुल्लाग, लाडाची गंगू खुल्लम खुल्लारे, माझी लालाची गंगू. पसंत आहे ना मुलगा? मग जायचं ना पाहायला उद्या. मग लाग बघू तयारीला. आ?
हा आमचा कुमार. नमस्कार. नमस्कार. कुमार आई मला कॅट बोली दे ना दोन दे देते आणि पतंग दे दोन तीन चार पाच सहा. कुमार देते म्हटलं ना कब भैस तुम्हाला कॅट बोली दे ना ते मोठ्या लोलून मी आपल्याला सांगितलं होतं आमचा कुमार मुलखाचा गमते आहे तुमची मजा करण्यासाठी तो लहान मुलाची ऍक्टिंग करतोय. हो ना पण कुमार साहेब वर्षा तशी फसायची ना ती नाटकामध्ये छान काम करते. तुझ्याकडे सायकल आहे माझ्याकडे मोठी सायकल आहे तुझ्याकडे किती चल आपण बाहेर जाऊन सायकल सायकल तुझ्या जाऊ दे ना मला कुठे जायला देत नाही तू. कुमार हे बघ तुला बघायला पाहुणे आले. पाहुणे ही तुझी होणारी बायको छान आहे ना. मला नको. कुमार माझी बायको चांगली आहे पहिली फार सुंदर आहे जपानी आहे जपानी आहे हे बघायची तुला थांब तुला मी दाखवतो. कुमार तिंग 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 ला 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 बघ 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 किती सुंदर आहे बघ तुझ्यापेक्षा सुद्धा जास्त सुंदर आहे पटत नाही मग विचार मी विचारतो. ए तू माझी कोण ग बघ बघ म्हणते तुझी बायको बघितलंस बघ जपानी आहे. कुमार तुझी ऍक्टिंग बंद कर. ऍक्टिंग तो नाही तुम्ही करत आहात. चला बाबा आओ पण. नमस्ते. अगं पण वर्षा वर्षा काय चाललंय माझ्या डोक्यावर ओत अंगो केलं नाही मच्छा हलकटा थोबाट फुडीन. कुमार अरे अरे कधी शाणा होणार रे तू कधी कळायचं तुला कधी मोठा व्हायचं तू कधी मोठा व्हायचं रे तू कधी मोठा व्हायचं. आई जगदंबे काय करू गे आई आई तू ललते आई माझं काही चुकलं आई मी कॅडबरी नाही मागणार तुझ्याकडे मी पुन्हा पतंग सुद्धा नाही मागणार तुझ्याकडे कळत आहे. राजा कुमार कुमार आई महालक्ष्मी किती साकड घालू तुला तुला माझी दया येत नाही का बोल कुबेरालाही लाजावं अशी धन दौलत दिलीस मला पण त्या दौलतीच्या वारसाला मात्र खोळा कावरा बनवलास का असं केलंस. माते तुझ्या समोर मी पदर पसरते भीक मागते पण माझ्यावर कृपा कर घे आई माझ्या कुमाराला चांगली बुद्धी दे त्याला बरा कर घे आई त्याला बरा कर. देवी जय देवी अम्मा भवानी सुखदायिनी वरदायिनी आई जगजननी. जय देवी अम्मा भवानी सुखदायिनी वरदायिनी आई जगजननी. दुर्गा नव दुर्गा नव दुर्गा देवी दुर्गा नव दुर्गा नव दुर्गा देवी अभय श्री धर कर तू भक्तांचा भेरी अभय श्री धर कर तू भक्तांचा भेरी भवतारिणी भयहारिणी माते शुभ शकुनी सुखदायिनी वरदायिनी आई जगजननी. कुमार एकदा तरी तू घोडा होणार मी राजा होतो ना. अरे वा मी राजा होणार मग मी तुझ्या
असे लहान नाही का? अरे बाबा माझे गुडघे दुखतात. असं काय बोलतो? दोन वेळा तू असं बोलतो जी बाबा. हे आपण असं करूया, आपण वेगळा खेळ करूया. तू चोर हो, मी शिपाई होतो. ए कुमार, मी एकदा तरी शिपाई होतो ना रे. वा वा, म्हणजे एक तर आमच्या बागेत खेळायचो आणि वर शिपाई व्हायला बघायचे काय? आमची बाग आहे, तुमची आहे काय? नाही. मग चल ठीक आहे. झोपल्यावर काय बसलं? तुला फिरवणार रे कुमार. अरे पण हे असं नाही काय, धोका घ्यायचा असतो बेला. नाही मला फिरवणार आहे कुमार. अरे आपण चोर शिपाई खेळायचं चाललो ना. एकदा तरी ऐक ना रे माझं, मला फिरवणार आहे कुमार. फिरव सांगतो ना रे, फिरव ना. चल फिरव, अजून फिरव, फिरव अजून फिरव. हा आता सोड. मज्जा मज्जा मज्जा. चल पल्ला, चल पल्ला. ए बबलू, चल आपण तिकडे जाऊन खेळूया. चल ए बबलू, ए बबलू उठ ना रे. ए बबलू उठ ना रे. ए बबलू उठ ना रे. हा बबलू उठत नाही. माया मच्छिनला हा बबलू बघ उठत नाही. परफेक्ट केला भाई, फार्मसीच्या इंजेक्शनची हुबेहूब डुप्लिकेट. कसम भाई बोलो, लाखो ट्यूब बाजारात फेका. या बनावट इंजेक्शन मुळे जेव्हा हजारो माणसं मरतील तेव्हा गेला भाईच्या कंपनीला टाळ लागेल आणि आपली कंपनी माला माल. काही काळजी करू नका, थोड्याच वेळात शिद्धीवर येईल. बबलू रे, तू लवकर गळा हो, मग आपण खूप खूप खेळू. हा मी तुझ्याशी कधी कधी बोलणार नाही. हा मी शिपाई व्हायचा कधी आता जमणार नाही. मी चोर आणि तू शिपाई हो. हा पण तू लवकर बळा हो बबलू. झोपला नाही ससून? मला झोप असेच नाही आई, सारखी बबलूची आठवण येते. अरे वेड्या, बबलू आता थोडाच परत येणार आहे, तो देवाघरी गेला. मग तो का गेला देवाच्या घरी मला न सांगता? असं काय करायचं राजा, बबलू चांगला मुलगा होता. होता ना, मग चांगली मुलं देवाला खूप आवडतात म्हणून देवाने त्याला आपल्या घरी बोलावून घेतलं. मम्मी पण जाणार देवाच्या घरी. कुमार नाही राजा, असं बोलायचं नाही. चल झोप बघू, झोप झोप शहाणा. आज की ताजा खबर, विषारी इंजेक्शन ने अनेकांचे बळी, विषारी इंजेक्शन ने अनेकांचे बळी.
या। नमस्कार साहेब। बसा बसा। वर्षाने कुमारला नाकलल्याबद्दल आम्हाला काही वाईट वाटत नाही, तिचं बरोबर आहे, मंदमती मुलगा आहे, पण आम्ही तुमच्यावर एक नवी जबाबदारी टाकत आहोत। कोणती साहेब? बघा, विचार करा, राग मानू नका। नाही, आम्ही जर पत्नी म्हणून वर्षाचा स्वीकार केला तर तुम्हाला काय वाटेल? सॉरी सर, मला नाही वाटत वर्षा मान्य करेल। देशमुख साहेब, तुमचा फोन। एक्सक्यूज मी। अरे, तुझ्या ते डिग्री या ते वर्षा मेडिकलच्या कोर्सला जाते अशा ऐकलंय। हो, तशी खूप इच्छा आहे तिची, पण लाखो रुपये डोनेशनला मागतात, ते मी कुठून देणार? अरे आम्ही रागू शावकार, आम्ही काय मेला नाही, ये तू कवा पण ये, पैसा घेऊन जा। खरं शेटजी? अरे मग काय खोटा। हा पर एक काम कर, तू कवा पर ये पर येताना एक कोरा स्टाम्प घेऊन ये। मोजून घे, तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे शेटजी। ये तुम्ही। जय गोपाल, जय गोपाल। मनमोहन, हा मी बोलते। आता ठरल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी पार पाडूया। थँक्यू। बाबा चहा घ्या। बेटा, तुला एक आनंदाची बातमी सांगायची। कसली? तू मेडिकलला जाऊ शकतेस, तुझ्या डोनेशनच्या पैशाची पूर्ण व्यवस्था केली आहे। खरंच? पण एवढे पैसे तुम्ही कुठून आणले? आम्ही सांगतो ना। देशमुख, आम्हाला तुमच्या घरची झडती घ्यायची आहे। झडती? हो। कशाबद्दल? काल देसाई इंडस्ट्रीजच्या कॅश डिपार्टमेंट मधून चोरी झाली आहे। चोरी? हो। पण त्याचा माझ्या घराशी काय संबंध? तिजोरीच्या किल्ल्यात तुमच्याकडे असतात असं मनमोहनजींचं म्हणणं आहे। हो ते खरं आहे, पण मी हे पहा, आम्हाला आमचं काम करू द्या। हवालदार जा धरती। साहेब, पैसे पडले। मिस्टर देशमुख, हे पैसे तुमच्याकडे कुठून आले सांगू शकाल? हे पैसे मी राघू सावकाराकडून कर्जावर आणले मुलीच्या डोनेशन साठी। हे देशमुख, चुप, चला काय वार्ता करते, तुझ्या लफडामध्ये आमच्या नाव कशाला लागवते? सावकार, तुम्हाला जे काही सांगायचं असेल तर आत येऊन सांगा। आले, चला केडा पडेल। बल बल बल, कवा घेतला पैसा, कवा दिला पैसा। असं काय करता सावकार, कालच तुमच्याकडून मी काय वार्ता करते? अरे आम्ही कर्जाऊ पैसा दिला आणि देऊन सुधीक नाही दिला असा कधी वार्ता करेल? अरे घाणीतला पैसा सुधीक उचलून आम्ही खिशामध्ये टाकेल याची तर आमची इजात। सॉरी देशमुख, यू आर अंडर अरेस्ट। बेटा, तुला देखील वाटत मी असं करेन म्हणून? माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे। माझे बाबा असलं काम कधीच करणार नाही, अगदी आपल्या लाडक्या लेकीसाठी सुद्धा। बस पोरी बस, आता मी सुखाने शिक्षा भोगी। पण बाबा, असं कसं घडलं हो? सगळं त्या नीच मनमोहनचं कारस्थान आहे, त्याच्यापासून सावध राहा आणि सावकारापासून घर वाचव आपलं। पाहिजे तुम्हाला? तुझ्या घर म्हणजे? तू शाळा शिकली ना, मग हे कागज वाचते, जप्तीचं वॉरंट आहे।
करण्याचं वॉरंट कशाबद्दल? तुझ्या बापने माझ्यापासून कर्ज घेतला होता ना त्याच्याबद्दल. असं? पण त्या दिवशी तर कर्ज घेतलं नाही असं म्हणालात. आता ते दिवशी आम्ही त्याच्या बोलला, पण आज एक कागज बोलते नाही जप्तियान म्हणून. नाही, मी माझ्या घरावर जप्ती होऊ देणार नाही. चालते वा. ए पोलीस लोक, तुम्ही बघत का उभे राहिले? हो बाई दूर व्हा, आम्हाला आमचं काम करू द्या. सावकार तुमचा बोलविता धनी कोण आहे हे चांगलंच लक्षात आलंय माझ्या. पण एवढ्यानं मी घाबरले असं समजू नका. एक ना एक दिवस तरी तुमच्या उपकाराची फेड मी व्याजा सकट करीन. समजला? आई साहेब, ये पुरी, ये बैस. आज कस काय येणं केलंस? यावं लागलं. खरं सांग वर्षा, काय झालं तरी तुझ्या वडिलांनी असं करायला नको होतं. ते साफ खोट आहे. मी लग्नाला नकार दिला म्हणून तुमच्या बंधुराजाने हे सगळं कारस्थान रचलंय. काय सांगतेस वर्षा, अगं कुमारशी लग्न करायला तू आपणहून नकार दिलास. हा तुझा वैयक्तिक इच्छेचा प्रश्न आहे, त्यासाठी मनमोहन. कुमारशी लग्नाला नकार दिला म्हणून नाही आई साहेब, मनमोहन साहेबांना स्वतः माझ्याशी लग्न करायचं होतं. तशी त्यांनी मला मागणी घातली होती, पण बाबांनी लग्नाला नकार दिला म्हणून त्यांनी आमच्यावर असा सोडू गावला. छे छे, मनमोहन असं कधीच करणं शक्य नाही. तुमचा विश्वास बसणार नाहीच, कारण कितीही झालं तरी तो तुमचा रक्ताचा भाऊ आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जर अशाच डोळे झाकून बसलात ना, तर हा नीच माणूस भरल्या बाजारात तुमचा सुद्धा लिलाव करायला मागे पुढे बघणार नाही. वर्षा, मला जे सांगायचं होतं ते मी सांगितलं. येते मी. तुमचा सुद्धा लिलाव करायला मागे पुढे बघणार नाही. तुमचा सुद्धा लिलाव करायला मागे पुढे बघणार नाही. तुमचा सुद्धा लिलाव करायला मागे पुढे बघणार नाही. मनमोहन साहब, आपके भेजे की तारीफ ही करनी पड़ेगी. तारीफ? अरे फैक्ट्री मधी बनावट औषध बनवला काय, ते रातोरात देशभर खपवला काय, चला पैशाच पैशा. वर मूळ कंपनीला टाळा लावला काय? अरे पैसा पैसा तो बहुत मिळेल सावकार, ती वर्षा कधी मिळणार? ए मनमोहन, तू सारखा वर्षा 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 काय करते? अरे ते तुझ्या ताई साहेबचा विचार कर. ते आहे तवर तुला काय माल मिळणार आहे, पैसा मिळणार आहे, तिचाही बंदोबस्त मी करणार आहे. छान उद्योग चाललाय ताई. तू तू इथं का? तुमच्या बैठकीत व्यत्यय आला? नाही, आम्ही जरा धंद्याच्या गोष्टी करत होतो. धंद्याच्या गोष्टी? सार काही ऐकलंय मी. मनमोहन, तुझं हे रूप ठाऊक नव्हतं मला. चुकलो मी, तुझ्या या भावाला क्षमा कर. नाव नको घेऊ त्या पवित्र नात्याचं. तुझ्यासारखा नीच माणूस कुणा बहिणीचा भाऊ नसतो. तुमच्यासारख्या सैतानांना पोलिसांच्या स्वाधीन केलं पाहिजे. हां ताई, ज्यादा शांतपणा करू नकोस. चुप, मी तुझे आता गय करणार नाही. हॅलो पोलीस स्टेशन, हॅलो. तुझी ही हिम्मत? ताई माझी हिम्मत तू अजून पाहिलेली नाही. तशीच वेळ आली तर मी तुझा आवाज कायमचा बंद करू शकतो, पण आता त्याची काही गरज नाही. कासम, बंद कर साडीला. सोड, सोड मला. आई कुठे आहेस तू? आई, आई ग. आमचे कुमार साहेब कुठले वालत? दोदू प्यायला देऊ आम्हाला नको. आम्ही आईच्या साथ पिणार. पहिला आई कुठे गेली तू सांग? आई साहेब तीर्थ यात्रेला गेलेत. कुठे गेले? देव बाप्पाला.
आमच्या गावाला। कोत बोल नको तू, आई मला सोडून जाईलच कशी? आई 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 ग काय झालं कुमार, काय झालं? मामा मच्छिनला मला आई कुठे गेली तरी सांगत नाहीये, माली धरून ये। मामा आई कुठे गेली? आई जिवंत आहे, तीर्थयात्रेला गेली आहे, समजलं? आरडा ओरडा बंद कर। मला ऐकले पाहतो ना मामा, मला ऐकले जायचंय, मला खरं ऐकले पाहतो ना मामा। मला नको मामा, मला ऐकले जायचंय, मला ऐकले पाहतो मामा, मी क्लास देणार नाही, मला मला नको मामा, मी तुला कधी लाच देणार नाही मामा, मला मारू नको मामा। यालाही याच्या आईकडे पाठवलं पाहिजे। हा लांब ऐकायला येत ना, आई भेटणार मला खरंच कळे? तू कशाला काळजी करते? अरे मी आहे ना, होऊन जाईल होऊन जाईल। आई भेटणार? भेटेल हा भेटेल भेटेल। आई भेटणार? कुमार साहेब ये नी बाबा बाहेर ये। आई कुठे? ते तिकले आहे ना। चलो तुम्हार माँ देखा थे उधर है। ए आई, चलो उधर है। ए आई, कुछ आई। मैं दिखाता हूँ। कुछ? ओ देखो उधर, उधर नीचे तेरी माँ रहती है। तिथे रहते? हाँ। मैं एवढ्या लांब जाणार कसं? ए आई आई, वो देत नाही, द्यायला द्याय। शबाश शबाश। आमच्या लाडक्या भाचंच दुःखद निधन झालेलं आहे, तेव्हा आपण सर्वांनी दुखवटा साजरा केला पाहिजे। चिअर्स। बाबा। वर्षा कशी आहेस पोरी? मला काय झाले, तुम्ही कसे आहात? इथला प्रत्येक क्षण क्षण योगायोगासारखा वाटतो पोरी। हे दिवस जातील आणि लवकरच सारं काही ठीक होईल। झालं का बोलून? येते मी। पोरी जरा जपून राहा। तुम्ही माझी काळजी करू नका बाबा, स्वतःला सांभाळ। येते। शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः
कोणीतरी पडलेलं दिसतंय. चला रे बघूया. गुरुवर्य हा वरच्या कड्यावर पडलेला दिसतो. वरून? अरे अरे हा जिवंत आहे. भगवंताची कृपा. चला उचलायला आपण आपल्या कॅम्प मध्ये यायला घेऊन जाऊया. चला काही करा. ओम नमः शिवाय. 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 बोला ना. तुम्ही बोलल्याशिवाय कसं कळणार आम्हाला? बोला ना. काय बोलू? त्या फॅक्टरीत माझे वडील सर्व्हिसला होते. तिथल्या मॅनेजरने माझ्या वडिलांवर चोरीचा आळ घेतला. त्याला तुरुंगात पाठवलं. सावकाराकडून आमच्या घरावर जप्ती आणली. आणि आता तर माझ्या मागे गुंड लावलेत. सांगा मी काय करू? काय करू? स्वतःच संरक्षण कर. कशी करणार? हे बघ पोरी, प्रत्येक वेळी कायदा तुझं संरक्षण करेलच असं नाही. आणि पोलीस काय 24 तास तुझ्याच पाठी बघून फिरणार का? पण मग मी या लांडग्यांच्या जगात जगू तरी कशी? वाघीण बनून. तुला वाघीण बनवण्याचं काम हे आमच्या हाती. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. आम्ही कोणी फारसं महत्वाचं नाही बेटा. पण तू कोण? कुठला तू? एका खोल दरीत पडलेला तू आम्हाला सापडलास जखमी अवस्थेत. गेले 8 दिवस आम्ही तुला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो आहोत. आठव बाळ, आठव, नीट आठव. नाही, मला काय आठवत नाही. काय आठवत नाही. तू इथं पडला होतास. तुझा पाय घसरला होता का? तुला वरून कोणीतरी ढकलून दिलं का? बघ बघ, तुला काय आठवत का? नीट आठवून बघ. आठव. काय आठवते? बघ
आठव ना तुझच ना आठव बघ आठवते नीट आठवून बघ हा आठव हा शाबास आठव हा हा बघ नीट आठवून बघ शिवाय Oh!
बाळ पाहिलेस हे सारं आपणही शिकवं असं तुला वाटना? होय गुरुजी, पण हे सगळं मला या जगात कोणतीही गोष्ट अशक्य नसते बेटा. मृत्यूचं भय डोक्यातून काढून टाकलं की माणसाला कोणत्याही संकटावर मात करता येते. खरं सांगता गुरुवर्य? होय बेटा, माणूस जन्माला येतो त्या क्षणापासून तो मृत्यूच्या वाटेने प्रवास करतो. त्या वाटेच्या अंतरालाच आपण आयुष्य म्हणतो. भय झटकून टाक आणि धैर्याने कामाला लाग बेटा. आज्ञा गुरुवर्य. नमस्कार. सावकाश पुढे. बस बेटा, आता तू स्वतःच रक्षण करायला समर्थ झालायस.
मंडळी आजच्या दिवस तो बहु आनंदाचा असते. आज काय असते? आपला मनमोहनजीचा दिवस असते, वाढदिवस, जलम दिवस असते. तवा आजचे समारंभासाठी नृत्य गायन सादर करणार आहे प्रसिद्ध नृत्य सम्राज्ञी मिस मोहिनी. हवी हवीशी हवी हवीशी तुझ्यामुळे वाढदिवसाच्या कार्यक्रमाला शोभा आले. थँक यू मामा. मी आलो. हे
Goodbye, Mr. Manmohan. कुमार तू इथं कसा आलास? सायकल वरून आलो. हे काय आता आलो असा? पण तू तर मी तीर्थयात्रेला गेलो होतो. मी आईला खूप शोधलं पण आई कुठे दिसलीच नाही रे. ए तू केक ला आणला तुझ्या हॅपी बर्थडे ला? कसला केक? केक हा तू नाही आणणार केक वाटलंच मला. तू तर सगळ्यांना दालूच देणार पण मी आणला तुझ्यासाठी केक. मला इथे आलेला बघून तुला आनंद वाटला असेल ना. खा केक. हॅपी बर्थडे थू 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 यू. हॅपी बर्थडे थू हॅपी बर्थडे थू बर्थडे थू यू हॅपी बर्थडे टू यू. चावकार आजीवंत राहिलाच कसा? काय कळत नाही बालाजीला माहिती. याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. तुमच्या डोळ्यापेक्षा बर मला जरा तरी ऐकायला येते. तुम्हासनी रात झाली की पाकच दिसायचं बंद होते. म्हणूनच म्हणतो चल कुठं परड्यात. आणि एवढ्या रातचं कशाला? आता कशाला सांगू? सांगा जावा तुम्ही मला झोप आल्या. आता कसा जाऊ? जावा भेटायला धरून चाच पडत चाच पडत. आता तसा जातो चाच पडत पडत भिताडाला धरून चापच जातो भिताड कुठं आसरा कसरा. एकदम तीन चार पाच सात पैसा गावला कसरा. डिंग डॉंग डिंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग डिंग डॉंग डिंग डॉंग 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 डिंग डॉंग डिंग डॉंग डिंग जागा हुडका शोधा रे जागा शोधा रो. आता का माई माया माया उद्योग दिसतोय. आता परत जाचला का रात्रीचं भय? अशी बात नाही. आता तुला घेतल्या बिगर ह्याला सुद्धा जाणार नाही. लय शाना हायसा चला. चल चल विचार बोली झाली चल लवकर. सायकल 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 काय कुमार साहेब कुठे चालली सॉली?
ज्याला फिरून येतो. फिरून येताय? या या लवकर या. हा राजा ये बबलूची आई तुम्ही ललता. बबलूची खूप आठवण येते. मी कसे विसरून दे त्याला. माझ्या पोटचा गोळा होता रे तो. माझ्या म्हातारपणीची काठी होती रे ती. बबलूची आई तुम्ही ललू नका. मग मलाही खूप ललायला येते. आमची आई म्हणत होती बबलू फाल चांगला मुलगा होता. मग चांगली मुलं देवबाप्पाला फाल आवडतात ना, म्हणून मग देवबाप्पाने त्याला बोलवून घेतला. देवाने बोलवून घेतलं असतं तर मला काय वाटलं नसतं. पण त्या सैतानाने माझ्या पोराचा बळी घेतला रे. बळी घेतला. कोणी मारलं असेल त्याला बबलूची आई? ते विषारी इंजेक्शन अशा औषध तयार करणाऱ्याचे हात झडून कसे जात नाही. त्यांचे राख रागोळे कसे होत नाही. त्यांचं वाटोळ कसं होत नाही. वाटोळ कसं होत नाही. तसंच होईल बबलूची आई, तसंच होईल. Jesus.
तुझा बाप लोक मला काळा पहाड म्हणून ओळखतात. यहां क्या है तू? एक आहे ओळखलंस? हे एक इंजेक्शन आहे तुझ्याच फॅक्टरीत तयार झाले. हजारो निष्पाप जीवांचे बळी घेणाऱ्या तुझ्यासारख्या नराधमाला जिवंत राहण्याचा काय अधिकार आहे? तू शरमती कशाला? तू शरम सोडून आपण खुश करेल ना तर आपली सगळी इस्टेट तुला देईल. खरंच सावकार, मला तुमची सगळी इस्टेट देणार? मग काय खोट? अरे माझ्या बायडीची कसम. मग ध्यानच आवी बघू दे तरी तुमची अलीबाबाची गुहा. चल चल देते तुला चावी. अरे काय वांदा नाही, तू हाय ना सांगा. हो ना. चल माझी चावी घे तिजोरीची. जीवाची राणी तू, मी देते तुला चावी. लवकर द्या ना. अरे ओ डार्लिंग, घे घे हे तुला तिजोरीची चावी घे. तुझा बाप लोक मला काळा पहाड म्हणून ओळखतात, त्याचा वेदे मुकट. बाबा ए तू, अरे पुढं कशाला येते? अरे मरी गयो, मरी. अरे नको रे बाबा. अरे तू काय करते? मला डोरीने बांधते कशाला तू? अरे नको. अरे सॉरी रे बाबा. ए किती जोरात बांधते? अरे काय रे, पैसा घेते पैसा. नको रे नको. अरे 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 काय रे, समजा पैसा तू घेतला तर आम्ही काय करेल? सांग रे काय करेल? गोर गरिबांची पिळवणूक करून खाल्ला तेवढा पैसा कमी झाला काय? अरे नाही नाही बालाजी, शपथ सांगते आम्ही नाही काय केला. कोणी सांगितलं तुला हे केलं? मनमोहन आहे ना, ते बोलला म्हणून आम्ही केला. अच्छा, म्हणजे तू मनमोहनचा कुत्रा आहेस? बाबा ए काय ते? अरे तू काय करते? नको. अरे 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 Ah!
करायस? घाबरू नकोस, मी कोणी चोर नाही किंवा दरोडेखोर नाही. मार तुम्ही का अजून विश्वास नाही बसत? कसा बसणार? त्या दिवशी बाकी तुम्ही नाटक फार छान केलं. लहान मुलासारखे रडलात काय, हट्ट काय केलात? तो कुमार आता केव्हा संपलाय? तुम्हाला नकार दिल्यावर माझ्या मागे साडेसतीच लागली. काय झालं? काय झालं नाही ते विचारा. चोरीचा खोटा आळवून माझे बाबा तुरुंगात गेले, घरावर जप्ती आली, आणि हे सगळं तुमच्या मामांमुळे. शक्य आहे जो सैतान आपल्या भाच्याचा खून करायला मागे पुढे पाहत नाही तो काही करेल. म्हणजे? माझं नशीब बलवत्तर म्हणून मी वाचलो, पण मी त्याला तसा सोडणार नाही. मी नाही, आपण. आम्हाला बांधून घातला आणि आमच्या जमजातीजोरी लुटून पळून गेला. काय झालं रे? चोरांना बांधून घातला वय रे तुला? कुळ्या टाळक्याचं दिसतय चोर, तुला कशाला बांधून घालायला पाहिजे? एका झापडेच आहेस तू, एक झापड दिली की होतंय झाडव. अरे तुम्ही कोण असते? आम्ही कोण? हिचा काका कोल्हापूरला असतोय. कोल्हापूर माहितीये ना? वर्षा मला सांगत आली चावकारन तिचं घर काढून घेतलं म्हण. म्हणलं कुठे आहे तुझा तो सावकार, दाखव मला. फऱ्यातनं पायच काढून घेतो. बापरे, म्हणजे तुम्ही पण आम्हाला मारते का काय? ए काय झालं रे उगा बोंबलाया? आई मेली का बा मेला तुझा गळा काढाया? ए पोरी सोड, त्याला सोड, चाल चाल. घाबरू नका, सोडते. ये पैसा मोजून घे धर, आणि मुकाट्याने त्या पोरीच्या घराची किल्ली परत दे, नाही तर तुझी मान कुठंच मोडून ठेवीन बघ. आणि सावकार कपाळावर काय लिहिलं आहे तुमच्या? पुत्रा काय सांगायचं तुला? ए चले बाजारा बाजारा, मुकड्याने केली पर दे, चाल. देते बाबा देते. चाल वराडते किती तिकडे तिकडे. चल पोरी. चला काका. चला, हे काय लपडा असते? हातामध्ये हात घालून गेले. आई जगदंब, माझ्या पोटचा गोळा तो हिरावर घेतला. या कागदी चिठोऱ्या घेऊन मी काय कर? मला पैसे नकोत ग, मला माझा बबलू परत पाहिजे ग आई, माझा बबलू परत पाहिजे. बबलू आई. बबलू कुमार, तू कोण म्हणतो? तुमचा बबलू गेला. मम्मी कोण आहे? मी तुमचा बबलू नाही काय? कुमार कुमार कधीच देवा घर गेला आई, तुझा बाबलू जिवंत आहे. माझा राजा, हा तर तूच माझा बाबलू, तूच माझा बाबलू. मनमोहन, अरे मनमोहन आहे का बाबा तू घर मध्ये? अरे बघ नी बाबा माझ्या काय अवस्था करून ठेवलाय. काय रे तुझी मान उज्या बदलला, कुणी रे वाकडी केली? ओय रे बाबा, ते काळा पाड त्याली शमदा हे अवस्था करून ठेवला. माझ्या घर मधला सगळा माल सुद्धा लुटून नेला त्याने. बघली माझ्या कपाळवर काय लिहिवली?
कुत्रा ते काशमचा खून सुद्धा त्यांनीच केला आता तुझा माझा नंबर नक्की लागते कुमार मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं कसल्या ग दोन महिन्यापूर्वी पाहिला होता एक पावळट एक दुबळा ज्याचा वय अवघ्या 7 वर्षांचा आहे असा कुमार आणि आज आज सजनी सजनी सजना सजना सजनी सजनी सजना सजना उळली प्रीती कशी सांग सांगना सजना सजना सजनी सजनी सजना सजना सजनी सजनी उळले तुझला कशी सांग सांगना सजनी सजनी कशीस बेटा तू तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायला आले मी कसली बातमी आपलं घर सावकाराने जप्त केलं होतं ना ते मी आजच काढून घेतले त्याच्याकडून म्हणजे केलंस तरी काय तू सावकाराचीच विद्या सावकाराला शिकवली आणि या कामात मला कोणी मदत केली माहिती आहे कोणी या कुमारनी नमस्कार कुमार तुम्ही खरे तुमचं
तुम्ही पाहिलेला कुमार आता केव्हाच इतिहास जमा झालाय. जन्माला आला एक धकधकता ज्वालामुखी, अन्यायाविरुद्ध पेटून उठणारा. देशमुख साहेब, माझ्या मामाने तुमच्यावरच नाही तर माझ्यावरही अन्याय केलाय, पण मी त्याला चांगलाच धडा शिकवणार आहे. पण भीती एकाच गोष्टीची वाटते, माझ्या आईचं काय झालं असेल. एवढं चिडायला काय झालं? तब्येत बरी आहे तुझी? बेईमान माणसा, स्वतःच्या बहिणीवर अत्याचार करताना लाज कशी वाटत नाही तुला? ताई, पाठचा भाऊ म्हणून तुम्हाला पाठीशी घातलं असेल त्या दिवशी तर एवढी वेळ आली नसती. भाऊ, बरं ते जाऊ दे, जाऊ दे, जाऊ दे. मी आता मृत्यूपत्र तयार करतोय, मुकाट्यानं शहाणपणानं त्यावर सही कर. शक्य नाही ते. ताई तूच काय, पण आमचे कैलासवासी माननीय मेवणे खाली येऊन त्याच्यावर सही करतील. हलकट माणसा, चालता हो इथून, चालता हो. नक्कीच आई साहेबांनी आठवण काढली असणार. मच्छिल्ल कुठे असेल रे माझी आई? काय कळत असेल? मला तिची फार आठवण येते. तुम्हाला सोडून आई साहेब इतक्या दिवस तीर्थ यात्रा करणार नाहीत. काय झालं असेल कोणाला ठाव. मला तर तुमच्या मामाचा संशय होतोय बघा. खरं आहे मच्छिंद्र, मलाही मामाचा संशय येतोय. जिथं त्यानं मला मारायचा प्रयत्न केला तिथं माझ्या आईचं काय? म्हणजे कुमार साहेब तुम्ही? होय मच्छिंद्र, मी आता पहिला कुमार राहिलो नाही, पण आई सापडेपर्यंत मला कुमार असल्याचं नाटक करावं लागणार आहे, आणि त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे. तुम्ही काय काळजी करू नका कुमार साहेब, आम्ही आहे तुमच्या पाठीशी. मनमोहन, उद्या दुपारी 12:15 वाजता शालिनी पॅलेसच्या मागील खंडार जवळ कुमारच्या आईला माझ्या स्वाधीन कर, नाही तर तुला जिवंत ठेवणार नाही. बापरे, तुझा बाप काळा पहाड. बापरे, मी मरी गयो, आता काय करायचं? त्याच्यावर एक इलाज आहे. मनमोहन बोल रहा हूँ. ओ मनमोहन साहब, सांगा सांगा. हाँ सुनो, कल दोपहर 12 बजे शालिनी पैलेस के पीछे खंडर पर काला पहाड़ का बंदोबस्त करना है. काला पहाड़? सेठ बिल्ला ने ऐसे काला पहाड़ बहुत तोड़े हैं. तुम ऐश करो और अपन के लिए नोट रेडी रखो. क्या काला बच्चे, मैं तेरे लिए तेरे मौत का सामान लेके आया हूँ. सामने आओ बिल्ला, मुझे तुम्हारा ही इंतजार था.
अकेला नहीं, अपनी मौत का इंतजार कर रहे थे काला पहाड़। मैं जिसे मिलने जाता हूँ उसका जनाजा खुद ही उठाता हूँ। देखते हैं आज कौन किसका जनाजा उठाता है। तुम्ही एक काम करा, कुमारला घेऊन या, तोपर्यंत मी आत घुसण्याचा प्रयत्न करते। चला निघा निघा लवकर। काय म्हणाले ओ वर्षाताई? त्या म्हणाल्या तुला सोर चिट्ठी दे म्हणून। किती चांगले आहे तू वर्षाताई। बहिरी माझी आई, चल चल चल। कसला कागद? तुझं मृत्यूपत्र। मृत्यूपत्र कोणी करायला सांगितलं होतं? तुझा मुलगा वेडा आहे म्हणून तू माझ्या नावावर इस्टेट करणार होतीस, विसरलीस वाटत। सही कर। माझा प्राण गेला तरी मी सही करणार नाही। मौला एक गोष्ट लक्षात ठेवा, उद्यापासून नवरात्रीचा उपवास सुरू होत आहे। उद्यापासून 9 दिवस आमच्या लाडक्या ताई साहेब अन्नाचा कणच काय पण पाण्याचा थेंब सुद्धा घेत नाही। उद्यापासून पापी माणसा, तुला काय वाटलं माझा छळ करून मला उपाशी ठेवून तू माझं मन वाळू शकशील? नाही, ते शक्य नाही। आई जगदंबा तुला कधी क्षमा करणार नाही। अरे जिनं महिषासुरासारख्या राक्षसाचा वध केला त्या देवी फडे तुझा काय टिकावं लागणार आहे? मग कुठे आहे तुझी ती महिषासुर मर्दिनी? अरे आंध्या, ती जळी स्थळी सर्व साक्षी आहे, कुणाच्या रूपात अवतरे हे तुला कळायचं पण नाही। खबरदार,
खबरदार। नहीं मोहिनी। कोण मोहिनी? कुठली मोहिनी? नीच माणसा, मला तुझ्या पापांचा हिशोब चुकता करायचा आहे। कोण? वर्षा। वर्षा नाही राक्षसा, तिच्या रूपाने माझी महिषासुर मर्दिनी इथे उतरली आहे, समजलं? मी अजूनही विचार करते, तुला पोलिसांच्या ताब्यात द्यायचं की स्वतःच तुझा मुर्दा पाडायचा? काल गोळी त्याला बघतेस काय? अगं पिसाळलेल्या कुत्र्याला गोळी घालूनच मारायचं असतं। पंधरा सालीला। खाली ठेवा, खाली ठेवा। अरे देवा, अरे देवा, आई ग। ओ मनमोहन साहेब, मनमोहन साहेब, आईला कुठे गेला? आईला कुठे गेला? मनमोहन साहेब, आई, आई ग, साहेब। हे देवा, मेलो रे मेलो। अरे 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 अरे, काय रे बिल्ला, काय तुझी अवस्था? अवस्था काय विचारता राव साहेब, भगवान का शुक्र आहे के जान बच गई। तो काला पाड़ माणूस नाही, सैतान आहे सैतान, उसने तो मेरे हाथ पाव तोड़ दिए। बाप रे, तो आता इकडे येणार आहे आणि मी आता जाणार आहे। पैसे घेऊन जा, पैसे को तुमचे, मला पैसे ते तुमचे, तुम्हाला साव दे। देवा रे देवा, उचला रे। राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम, राम नाम। विचारतो, या मृत्यूपत्रावर तू सही करणार आहेस की नाही? तुला एक वेळा नाही, हजार वेळा सांगितलं मी सही करणार नाही म्हणून, समजला? मौला, मौला बघतोस काय? लाव वर्षाच्या मस्तकावर। ताई साहेब, आम्ही तीन म्हणायच्या, तुम्ही या मृत्यूपत्रावर सही करावी, नाहीतर वर्षाच्या मस्तकाच्या चिऱ्या उडतील। एक। तुम्ही सही करू नका। दोन। थांबा। करते मी सही। थँक यू ताई। आता तुला पेनचा यापुढे काय उपयोग? काय समज?
कुमार ओळख पटते माफ कर माफी तुला मामा है तुझा मारू नको मामा है रे नुसता मामा नहींस कौंस मामा है चला 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 अब इथे काय बिता आते बघा इथे जायचं असेल तर पुढे चला इन्स्पेक्टर हाच तो हरामखोर यानंच मला कड्यावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न केला होता यानंच माझ्या आईचा छळ केला घेऊन जायला चुकलो रे मी कुमार ताई तू तरी सांग चलो चल बाबा बेटा बेटा कुमार कुमार तू हो आई आई जगदम में तुझी कृपा घे आई माझी करुणा ऐकलीस कुमार